मावशी पर मैं माध्यमिक शिक्षक पर वडील झाले मामा मावशी वैद्य जमलेले माझे छोटे आणि मोठे मित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला सांगणार आहे थोर भारतीय क्रांतिकारक भगत सिंग यांच्याबद्दल दोन तीन शब्द सांगणार आहे तुम्ही ते शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे भगत सिंग एक थोर भारतीय क्रांतिकारक होते त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1960 साली रायगड जिल्ह्यातील बंगाळ गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव सरदार किशोर सिंग तर आईचे नाव विद्यावती असे होते भगत सिंग यांच्यावर लहानपणापासूनच स्वतंत्र चळवळीचा प्रभाव होता त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामील होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना क्रांतिकारी विचाराचे बाळ करून त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले महात्मा गांधीजींनी असहकार सर्व बंद केल्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी भगत सिंग युवा चळवळीमध्ये सामील झाले भगत सिंग यांनी मार्च 1926 मध्ये नवजवान भारत सभा स्थापन केली तर 23 मार्च 1931 रोजी भगत सिंग सुखदेव आणि राजगुरु यांना सौलसच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा देण्यात आली। जय हिंद।